उपोषणकर्ते लक्ष्मण पवार त्यांची पत्नी शोभा पवार यांना रुग्णालयात केले दाखल। उदगीर तालुक्यातील टाकळी येथील राजेंद्र पवार यांना आश्रमशाळेला अनुदान मिळून देतो म्हणून राजेश मनोहर मोहिते सेवानिवृत्त आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर व सतीश पाटील कबेकर लातूर यांनी राजेंद्र पवार यांच्याकडून 14,70,000 रुपये घेतले। राजेंद्र पवार यांचा 12 नोव्हेंबर 2020 रोजी हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला। सतीश पाटील कबेकर व राजेश मोहिते यांनी राजेंद्र पवार यांच्याकडून घेतलेले 14,70,000 रुपये परत द्यावे या मागणीसाठी राजेंद्र पवार यांचे चिरंजीव लक्ष्मण राजेंद्र पवार यांनी गेल्या 3 वर्षापासून सतत लढा दिला। चंद्रपूर येथे 11 दिवस अमर उपोषणही केले परंतु त्यांना न्याय मिळाला नाही। पुन्हा लक्ष्मण राजेंद्र पवार यांनी 13 फेब्रुवारीपासून उदगीर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्मण पवार व त्यांची पत्नी व 4 लहान मुलांसह अमरण उपोषण सुरू केले आहे। 15 फेब्रुवारी रोजी रात्री लक्ष्मण पवार व त्यांची पत्नी शोभा पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उदगीर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जोपर्यंत सतीश पाटील कबेकर राजेश मोहिते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते